नमस्कार, माझं नाव पवन घाडगे, शासकीय ITI पंढरपूर। या ठिकाणी आपल्याला भारत स्किल या पोर्टलवरील जे MCQ दिलेले आहेत याच्याबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती बघायची आहे। तर या ठिकाणी पुढचा भाग आपण बघूया, 21 नंबरचे प्रश्न बघूया। आता या ठिकाणी ही आकृती दाखवली, ह्याच्यामध्ये एक्स मार्क जो दाखवलेला आहे या टूलचं नाव विचारलेलं आहे, म्हणजे त्याचं उद्देश काय, या टूलचा उद्देश काय। तर याचा उद्देश येतो, एक सळई असते त्याच्यावरती वायर ब्रश असतात, तर त्याचा उद्देश येतो टू क्लीन द ड्रिल ऑइल पॅशेज ऑफ क्रँकशाफ्ट। क्रँकशाफ्टमध्ये जे ऑइल पॅशेज असतात ते स्वच्छ करण्याकरता या टूलचा उपयोग केला जातो। त्यानंतर 22 नंबर आहे बघा, व्हॉट इज द चेक कॅरीड आउट बाय फिलर गेज। या आकृतीमध्ये ही जी क्रिया चालू आहे हे नेमकं काय करत आहोत, म्हणजे आपण काय करतो या ठिकाणी, तर काय चेकिंग करताय, तपासणी कोणती करताय। तर उत्तर येतं क्लिअरन्स बिटवीन थ्रस्ट वॉशर अँड कॅमशाफ्ट जर्नल। म्हणजे या ठिकाणी हा कॅमशाफ्ट जर्नल आहे आणि इथं वॉशर असतो, थ्रस्ट वॉशर असतो, म्हणजे कॅमशाफ्ट मागे पुढे हलत असतो काय वेळेला, ज्यावेळेला पॉवर स्ट्रोक घडत असतो त्यावेळेला काय होतं, क्रिया ही ॲक्सियल थ्रस्ट निर्माण होत असतो। तर या ठिकाणी क्लिअरन्स असणं आवश्यक असतं, योग्य क्लिअरन्स पाहिजे, गॅप पाहिजे। तर हा फिलर गेज या ठिकाणी घालून तपासणी आपण करत आहोत, म्हणजेच ही जी आकृती आहे काय आपण तपासतो, क्लिअरन्स बिटवीन थ्रस्ट वॉशर अँड कॅमशाफ्ट मेन जर्नल। कॅमशाफ्ट मेन जर्नल आणि थ्रस्ट वॉशरच्यामध्ये हा फिलर गेज घातलेला आहे आणि तपासणी चालू आहे। त्यानंतर 23 नंबर बघा, विच पार्ट ऑफ द पिस्टन प्रिव्हेंट्स द लिकेज ऑफ कंबशन गॅसेस। कंबशन गॅसेस म्हणजेच कंबशन चेंबरमध्ये ज्यावेळेला पॉवर स्ट्रोक घडतो आणि नंतर एक्झॉस्ट स्ट्रोक घडतो, त्यावेळेला काय होतं, गॅसेस हे दबले जाऊ लागतात आणि तिथं एक असा एक भाग असतो की तो गॅसेस लिकेज होऊ देत नाही, त्याचं नाव आहे पिस्टन रिंग। म्हणजे पिस्टन रिंग जर खराब झाली तर गॅसेस काय होतात, ऑइल संपमध्ये उतरतात। तर कंबशन चेंबरमध्ये मधले जे कॉम्प्रेशन असू द्या किंवा गॅसेस असू द्या, ते लिकेज होऊ नये याकरता पिस्टन रिंग या ठिकाणी बसवलेली असते, म्हणजेच इंजिनमध्ये बसवलेली असते। त्यानंतर 24 नंबर बघा, 24 नंबर, व्हिच डिवाइस कनेक्ट्स द पिस्टन विथ क्रँकशाफ्ट। क्रँकशाफ्ट आणि पिस्टन या दोघाच्या मधला दुवा कोण आहे, पिस्टन आणि क्रँकशाफ्ट याच्यामधला दुवा कोण आहे, म्हणजे जोडतं कोण। तर उत्तर येतं कनेक्टिंग रॉड। कनेक्टिंग रॉडद्वारे काय केलं जातं, पिस्टन आणि क्रँकशाफ्टला एकत्र केलं जातं। त्यानंतर 25 नंबर बघा, विच टाईप ऑफ पिस्टन पिन इज फास्टनर्ड टू द कनेक्टिंग रॉड मीन्स क्लॅम्प स्क्रू अँड नट। पिस्टन पिन्सचा जो या ठिकाणी प्रकार आहे, म्हणजे जोडण्याची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामधला एक असा प्रकार आहे की त्याच्यामध्ये स्क्रू आणि नट दिलेला असतो, तर त्याला म्हटलं जातं सेमी फ्लोटिंग पिस्टन पिन। त्यानंतर 26 नंबर बघूया, सेमी फ्लोटिंग पिस्टन ही जास्ती स्केल काय करतात, पेट्रोल इंजिनमध्ये, जुने पेट्रोल इंजिनमध्ये देत होते, सध्याच्या याच्यामध्ये जास्त देत नाहीत। 26, विच पार्ट ऑफ द इंजिन कन्वर्ट्स द रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द पिस्टन इनटू रोटरी मोशन ऑफ क्रँकशाफ्ट। आता या ठिकाणी पिस्टन रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये मूव होत असतो, म्हणजे चालत असतो, म्हणजे वरखाली होत असतो, परंतु त्याचं रोटरी मोशनमध्ये रूपांतर क्रँकशाफ्टद्वारे केलं जातं। तर या ठिकाणी असं कन्वर्ट कसं काय होतं,
तर ते होऊ शकतं या कनेक्टिंग रॉडमुळे होऊ शकतं. म्हणजेच पिस्टन आणि क्रँकशाफ्टच्या मध्ये कनेक्टिंग रॉड असतो, त्यामुळं काय होऊ शकतं, ही पिस्टनकडून आलेली जी मोशन आहे रेसिप्रोकेटिंग मोशन, त्याचं रूपांतर क्रँकशाफ्टद्वारे रोटरीमध्ये केलं जातं. परंतु मदत करायला कोण आहे, कनेक्टिंग रॉड आहे. त्यानंतर 27 नंबर बघा, विच डिवाइस इज फिटेड इन टू फ्रंट एंड ऑफ द क्रँकशाफ्ट टू बॅलन्स द टॉर्शनल टॉर्क. तर या ठिकाणी क्रँकशाफ्टवरती एक असा भाग दिलेला असतो की तो क्रँकशाफ्ट पिळवटण्यापासून वाचवला जातो आणि त्याचा समतोल ठेवला जातो. तो कुठं जोडलेला असतो, क्रँकशाफ्टच्या पुढील बाजूस जोडलेला असतो, त्याला म्हटलं जातं व्हायब्रेशन डॅम्पर. म्हणजे क्रँकशाफ्ट काय केला जातो, पिळवटण्यापासून वाचवला जातो आणि समतोल त्याचा व्यवस्थित राखला जातो, त्याला म्हटलं जातं व्हायब्रेशन डॅम्पर. आणि तो पुढील बाजूस बसवलेला असतो क्रँकशाफ्टच्या पुढच्या बाजूला, म्हणजेच क्रँकशाफ्ट पुलीलगत बसवलेला असतो. त्यानंतर 28 नंबर बघा, व्हॉट इज दी फंक्शन ऑफ फ्लायव्हील इन अॅन इंजिन. इंजिनमध्ये फ्लायव्हीलचं जे कार्य आहे, जडचक्राचं जे कार्य आहे, फ्लायव्हीलला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, जडचक्र. या जडचक्राचं जे कार्य आहे, काय कार्य असणार आहे बघा, स्टोअर्स द एनर्जी ड्यूरिंग पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोकमध्ये जी निर्माण झालेली शक्ती आहे, ती शक्ती साठवून ठेवण्याकरता फ्लायव्हीलचा उपयोग केला जातो, म्हणजे त्याचं कार्य आहे. त्यानंतर 29 नंबर, विच पार्ट ऑफ द इंजिन स्टोरेज एनर्जी ड्यूरिंग द पॉवर स्ट्रोक. म्हणजे पॉवर स्ट्रोकमध्ये जी निर्माण झालेली शक्ती आहे, ती कशामध्ये साठवली जाते. म्हणजे वर जो प्रश्न विचारला आहे त्याचाच काय केलं, फिरवलेला आहे प्रश्न आणि या ठिकाणी विचारला आहे. म्हणजे पॉवर स्ट्रोकमध्ये निर्माण झालेली जी शक्ती आहे ती कोणत्या ठिकाणी साठवली जाते, तर उत्तर येतं फ्लायव्हील. म्हणजे जडचक्रामध्ये ती उष्ण सॉरी ती शक्ती काय केली जाते, साठवून ठेवली जाते. त्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ फ्लायव्हील रिंग गियर इन ट्रॅक्टर और व्हेइकल. वाहनामध्ये जे फ्लायव्हील दिलेलं असतं, त्या फ्लायव्हीलवरती रिंग गियर दिलेला असतो, फ्लायव्हील रिंग गियर, त्याचा उद्देश काय असतो. तर या ठिकाणी ती जी रिंग गियर दिलेली असते, त्याच्या साहाय्यानं आपण काय करू शकतो, ड्राईव्ह म्हणजेच क्रँक द इंजिन. इंजिनचा जो क्रँकशाफ्ट आहे, या क्रँकशाफ्टला ड्राईव्ह देण्याकरता या फ्लायव्हील रिंग गियरचा उपयोग केला जातो. त्यानंतर विच पार्ट ऑफ इंजिन इनक्रीज द लाईफ ऑफ सिलिंडर ब्लॉक. सिलिंडर ब्लॉक मध्ये या ठिकाणी विच पार्ट ऑफ द इंजिन, इंजिनमध्ये एक असा पार्ट आहे की तो त्याचं आयुष्य वाढवतो, कुणाचं, सिलिंडर ब्लॉकचं आयुष्य वाढवतो. सिलिंडर ब्लॉकचं आयुष्य जर वाढवायचं म्हटलं तर या ठिकाणी कोणता पार्ट बसवणं गरजेचं आहे, तर उत्तर आहे लायनर. लायनरद्वारे काय केलं जातं, सिलिंडर ब्लॉकचं आयुष्य वाढवलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, 32 नंबर, विच टाईप ऑफ मटेरियल यूज्ड टू मेक वेट टाईप लायनर्स. वेट टाईप लायनर जो आहे, आता या ठिकाणी वेट टाईप लायनर म्हणजे नेमका काय, सिलेंडर ब्लॉकमध्ये दोन प्रकारचे लायनर असतात, एक वेट टाईप असतो आणि एक ड्राय टाईप असतो. वेट टाईपमध्ये ओला आणि ड्राय टाईप म्हणजे वाळला. तर या ठिकाणी प्रश्न विचारला आहे वेट टाईप, तर त्याचं मटेरियल काय विचारलं आहे, धातू काय विचारलेला आहे. तर वेट टाईप लायनरचं जो धातू असतो तो नायट्राइड कास्ट आयर्न असतो. काय असतो, नायट्राइड कास्ट आयर्न. त्यानंतर 33 नंबर पहा, विच पार्ट ऑफ अॅन इंजिन ड्राईव्ह द कॅमशाफ्ट. इंजिनमध्ये
किंवा इंजिनचा एक असा भाग आहे तो काय काय करतो, कॅमशाफ्टला ड्राइव देतो, म्हणजे कॅमशाफ्टला कोण फिरवतो इंजिनमध्ये, तर या ठिकाणी क्रँकशाफ्ट हे उत्तर येतं. काय येतं, क्रँकशाफ्टद्वारे कॅमशाफ्टला काय केली जाते, ड्राइव दिली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे 34, म्हणजेच पुढचा, व्हाय द ग्लो प्लग अनेबल टू प्री हीट द कंबशन चेंबर ऑफ डिझेल इंजिन. डिझेल इंजिन जे आहे त्याच्यामध्ये कंबशन चेंबर दिलेला असतो, या कंबशन चेंबरमध्ये जो ग्लो प्लग आहे तो गरम होत नाही, तर त्याचा परिणाम काय होतो, म्हणजे ग्लो प्लग कार्यच करत नाही, म्हणजे नेमका दोष काय की तो त्या ठिकाणी हवा गरम करू शकत नाही, म्हणजेच हवा गरम होणार नाही. कशामुळे होणार नाही, तर या ठिकाणी उत्तर येईल हीटिंग एलिमेंट डॅमेज्ड, म्हणजे ग्लो प्लगच्या पुढच्या बाजूला एक काचेसारखा भाग दिसतो बघा, कांठीसारखा भाग दिसतो, त्याला कॉईल म्हटलं जातं. तर ती कॉईल जर डॅमेज असेल, खराब असेल, तर ग्लो प्लग कार्य करणार नाही, तर उत्तर येतं हीटिंग एलिमेंट डॅमेज्ड. त्यानंतर व्हॉट इज कॉज फॉर रॉकर आर्म अनेबल टू मूव द वाल्व इन ओव्हरहेड वॉल्व मेकॅनिझम. वाल्व ओव्हरहेड वॉल्व मेकॅनिझममध्ये ओव्हर, आता या ठिकाणी बघा, इन ओव्हरहेड वॉल्व मेकॅनिझम अनेबल टू मूव वाल्व, ही रॉकर आर्म आणि वाल्व याच्यामध्ये सरकण्याची क्रिया होत नाही. कुठल्या याच्यामध्ये, ओव्हरहेड वॉल्व मेकॅनिझममध्ये, कुणामुळं रॉकर आणि टिप हे कार्य करायचं थांबतात, तर या ठिकाणी वाल्व टिप हा जो भाग वरचा जर समजा खराब झाला असेल, तर हे रॉकर आर्म आणि वाल्व व्यवस्थित कार्य करत नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द कॉज फॉर वॉटर लीक्स इन टू द ऑइल सम्प. ऑइल सम्पमध्ये ऑइल कोणत्या कारणामुळे लिकेज होऊ शकतं. आता ऑइल लिकेज व्हायला कारणं भरपूर असतात, परंतु या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्यानुसार उत्तर आपल्याला बघावं लागतं. आता या ठिकाणी बघा, लायनर बॉटम एज स्क्रॅच, लायनर बॉटम एज स्क्रॅच म्हणजे चरे ओरखडे जर पडले असतील तर काय होऊ शकतं, ऑइल लिकेज होऊ शकतं. त्यानंतर समजा जर ड्राय लायनर असेल तरी उत्तर वेगळं असेल, वेट लायनर असेल तर उत्तर वेगळं असेल, पण या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्यानुसार आपण उत्तर द्यायचं. तर या ठिकाणी रिंग डॅमेज झाल्यावर सुद्धा काय होत असतं, लायनरची ऑइल खाली येत असतं. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे, व्हॉट इज द कॉज ऑफ वॉटर लीक्स इन टू द ऑइल सम्प, ऑइल सम्पमध्ये पाणी लिकेज होतं, तर त्याचं उत्तर आहे लायनर बॉटम एज स्क्रॅच, म्हणजे ओरखडे पडले असतील. कशावरती, लायनरच्या खालच्या भागावरती ओरखडे जर पडले असतील तर ऑइल लिकेज होतं आणि ते ऑइल सम्पमध्ये पडतं. जय हिंद.